पनवेल तालुक्यातील अजिवलीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 26 लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधीमधून करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन तसेच उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. पनवेल तालुक्यासह विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकासाची कामे सुरू असून नागरिकांना सुविधा देण्यासाठी त्यांनी नेहमीच प्राधान्य दिला आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 16 लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधीमधून अजिवली गाव मंदिरपासून बोर्लेपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून हे काम पूर्ण झालं आहे. तसेच 10 लाख रुपयांच्या निधीतून अजिवली तर हसुराम माळी यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन बुधवारी झाले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, पळसपे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, योगेश लहाणे, ज्ञानेश्वर भागीत, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष विनेश भागीत, माजी सदस्य एमजी माळी, संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यकर्त्याने आता आपण जिथे उभे त्या कामाचा उद्घाटन आदरणीय आपले नेते अरुणशेठ भगत साहेबांच्या शुभास्ते पार पडलेला आहे. या अजिवली गाव मंदिर ते बोर्ल्याला एक्सप्रेसला जॉईन होणारा हा रस्ता सुमारे 16 लाख रुपये खर्च करून हा रस्ता अजिवली बोल आणि बोर्ले ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. रस्त्याचं काम चांगलं झालेलं आहे. त्याचप्रमाणे अजिवली हायस्कूलपासून ते असुरा माळींच्या घरापर्यंत 10 लाख रुपयाचं काँक्रिटीकरणाचं रस्त्याचं काँक्रिटीसुद्धा इथे पार पडलेलं आहे. निश्चितच अजिवली गावावर असलेले अरुणशेठ भगत साहेबांनी आमदार साहेबांचं असलेलं प्रेम आणि या विभागावर असलेलं आपल्या सर्व नेते मंडळीचं प्रेम हे सातत्याने चालू असतं आहे. MMRDच्या माध्यमातून सुद्धा जवळजवळ 50 लाख रुपये अजिवली गावासाठी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण इथे काम करत असताना केलेलं आहे. या भागामध्ये सातत्याने विकासाची कुठली कामं आहेत ही अरुणशेठ भगत साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून होत असतात. निश्चितच आमच्यासारख्या कार्यकर्ता मग मी असेल, अनिल ढवळे असेल, योगेश लहाणे असेल, आमचा आनंद ढवळे असेल, आप्पा भागीत असेल, सातत्याने अरुणशेठ भगत साहेबांच्या संपर्कात असतो आणि अरुणशेठ भगत साहेब आम्हाला किंवा अजून आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्ता विचारत असतात की आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये कशा पद्धतीने काम घेतलं पाहिजे जेणेकरून त्या कामाचा फायदा या ग्रामस्थांना झाला पाहिजे. सातत्याने या विभागामध्ये पनवेल तालुक्यामध्ये जेवढा निधी जातो त्या निधीमधला जास्तीत जास्त वाटा हा आपल्या विभागाला आणि आपल्या विभागाला कसा देता येईल यासाठी आपली नेते मंडळी कार्यरत असतात. मी ग्रामस्थ मंडळ अजिवलीच्या वतीने आपले नेते अरुणशेठ भगत साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने विकासाची गंगा या पनवेल तालुक्यामध्ये सातत्याने वाहत असते ते आपले आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांना लाख लाख धन्यवाद देतो. साहेब आपण ज्या पद्धतीने आमच्या विभागामध्ये आणि गावामध्ये काम करत असता अशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमच्याकडून आपल्याला सातत्याने पाठबळ मिळेल आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांना चौथ्यांदा या विधानसभेचा आमदार म्हणून विक्रम मताधिक्य विभागातून देऊ अशा आपल्याला ग्वाही देतो.